पाणी ही माणसाची मूलभूत गरज असं असताना स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर पाण्याचा मूलभूत हक्क नाकारला जातोय. पाण्याचं एक एक भाडं 30 ते 40 रुपयाला विकलं जात आहे. पाणी विकत घ्यावं लागतंय, जी जीवनावश्यक वस्तू आहे आणि सरकारनं ती द्यावी असा कायदा आहे, सरकारची ती जबाबदारी आहे. पाहुयात कुठं घडतोय हा धक्कादायक प्रकार आजच्या जलगाथा या आमच्या विशेष मालिकेत. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातलं उस्माननगर 12,000 लोकसंख्येचं गाव, निजामशाहीमधलं तालुक्याचं ठिकाण. पण या गावाला स्वातंत्र्यानंतर आज तागायत पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच या गावातले पाण्याचे स्रोत आटायला सुरुवात होते. विहिरी तळ गाठतात, अजूनही सरकारी टँकर सुरू झाले नाहीत. पाण्याच्या प्रत्येक भांड्यासाठी 30 ते 40 रुपयांपासून पैसे द्यावे लागतात. गावात प्यायचं पाणी नाही, बाहेरचं नाही, शेतात कुठेही जावं लागते. टँकर खाजगी येतात, 25-40 रुपये टाकी असती. सरकारी टँकर सुरू झाले की दरवर्षी एक तरी जीव जाते टँकर पायी. आमच्या इथं खाजगी टँकर येतात, 5-6 दिवसातून 30-40-50 टाकी असती. ते टाकीप्रमाणे आम्ही घेतो, नाही तर कोणाच्या शेतात बोर असते. आता तर बोरमध्ये पण पाणी येणं गेले कोणाच्या. आम्हाला बोर नाही, बोर आहे पण आमच्या बोर मध्ये पाणी नाही. वर्षापूर्वी तलावातून पाइपलाईन आणि टाकीचं उद्घाटन झालं, पण काम अजूनही अर्धवट अवस्थेत आहे. पाठपुरावा करून ग्रामस्थ हैराण झालेत. प्रशासनाचं या गावाकडे बिलकुल लक्ष नाही आणि दरवर्षी, यावर्षी तर टँकर आलंच नाही, दरवर्षी आलं तरी त्याच्या टँकरखाली 1-2 जीव जातात. प्रत्येक जण येतो, आम्ही यंदा पाणी पिल्याशिवाय, पाणी दिल्याशिवाय पाणीच पिणार नाही म्हणतो, पण कोणीच पाणी पाजवत नाही आणि कोणी पाणी देत नाही. हे आमचं अखंड चालू आहे. आता ही पाईपलाईनची झाली अपुरीच राहिली, कारण खड्डे खणून ठेवले सर्व आपल्या, म्हणजे आता हे पाईपलाईन करतो पाण्याचं काय की करतो, म्हणजे हे कोरडेच कागदोपत्रीच आश्वासन झाले. हे पाण्याची टाकी अर्धवटच झाली, पाईपलाईन गावात केली, पण त्या काही त्याचा उपयोगच नाही गावाला. बोर नाही, सरकारी विहीर नाही, कोणती मंजुरी नाही, काहीच नाही. फक्त इलेक्शनला येतात, आश्वासन भरपूर देतात, मी पाणी पाजविल्याशिवाय तुमच्या गावात यायच नात म्हणतात. बस मतदान झालं की कोणी येत नाही. उगं ग्रामपंचायत झटका घालायचं, टँकर आणायचं, मागणी करायचं, जिथून मिळेल तिथं पाणी प्यायचं. दरवेळेला निवडणुका आल्या की या गावात पाण्याचा मुद्दा असतो. सगळ्याच पक्षांचे उमेदवार मग पाण्यासाठी भरघोस आश्वासनं देतात, पण निकाल लागले की ती सगळी पाण्यात जातात. त्यामुळे गेल्या 70 वर्षांपासून उस्माननगरचा पाण्याचा वनवास कायम आहे. सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.